या शब्दाचा अर्थ नेमका काय असेल? तर जीवाश्म म्हटलं की या शब्दामध्ये जीव आणि अश्म हे दोन शब्द येत असतात. तर जीव म्हणजे सजीव सृष्टी आणि अश्म म्हणजे दगड. याचा अर्थ काय होईल? तर जीवाश्म म्हणजे जीवाचे दगडात झालेले रूपांतर. हा झाला याचा शाब्दिक अर्थ. ठीक आहे, काय? तर जीवाचे दगडात झालेले रूपांतर. त्यानंतर जीवाश्म म्हणजे लाखो वर्षापूर्वी गाडले गेलेले सजीवांचे मांगे ठेवल्या आपल्या अस्तित्वाचा खुणा होत. म्हणजे जे खुणा म्हणजेच एक प्रकारची जी ओढ किंवा या प्रकारचे जीव होते जे ठस्याच्या स्वरूपातनी आजही आहे. काही वेळा सजीवाचे ठसे हे कोळशाच्या दगडाच्या पृष्ठभागावर सुद्धा दिसतात आणि हे लाखो वर्षापूर्वी गाडले गेलेले असतात. ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणत असतो? जीवाश्म. अशाच प्रकारच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे.